नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे, पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होतोय. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूर शहरात अनोखं आंदोलन करण्यात आलंय. पाहूया त्याविषयीचा खास वृत्तांत. हे पहा, हा काही हॉलिवूडचा चित्रपट नाही की खराखुरा स्पायडरमॅनही नाही. हा प्रसंग आहे श्रीरामपूर शहरातील. या ठिकाणी काही विद्यार्थी स्पायडरमॅनच्या वेशात रस्त्यांवर उड्या मारत होते. या छोट्या स्पायडरमॅनला पाहून नागरिक अचंबित झाले. हे स्पायडरमॅन रस्त्यावर काय शोधतायत या विचारात नागरिक पडले. नेमकं हे विद्यार्थी रस्त्यावर का उतरलेत, काय आहे त्यांचं म्हणणं ऐका. कधी मिळणार आम्हाला आमचा श्रीरामपूरचा रस्ता? कधी नीट करून भेटणार आम्हाला आमचा श्रीरामपूर? स्वच्छ आणि रोड चांगले करून कधी भेटणार? आज आमच्या सारख्या मुलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. राजकारणी नेत्यांमुळे आज रस्त्यावर कड्डे पडले. आज आमचे आई वडील बहीण नातेवाईक घरी सुखरू कधी पोहोचतील मला हे कळत नाही. हा रस्ता खड्डा का खड्डाच रस्ता आहे. आमदार खासदार नगर अध्यक्ष फोर व्हीलर मध्ये जातात, पण आम्ही मोटर सायकल मधून आम्हाला कसे पुसते? आमच्या अंगळ्या खड्ड्यातून ऍक्सिडेंट होता. खड्डे आमची बळी घ्यायची वाट बघते. श्रीरामपूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यानं अपघात होतात असा आरोप करत आम आदमी पक्षाच्या वतीनं हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. आज या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी रस्ता रोकोला स्पायडरमॅन आणि सुपरमॅन सुद्धा या ठिकाणी उतरले होते. खरं तर श्रीरामपूर शहराची परिस्थिती पाहता की पूर्ण प्रत्येक भागाभागामध्ये पूर्ण मेन रोड, शिवाजी रोड, नेवासा रोड, संगम रोड हा पूर्ण खड्डेमय झालेला आहे. या खड्डेमय श्रीरामपूरमधनं श्रीरामपूर कधी मुक्त होणार? आम्हाला आमचं श्रीरामपूर स्वच्छ सुंदर आणि व्यवस्थित रस्ते कधी भेटणार? यासाठी या ठिकाणी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आला. श्रीरामपूरच्या नागरिकांना गेल्या 3 वर्षांपासून खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने स्पायडर मॅनचं वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. या आंदोलनाला महाराष्ट्र संयुक्त कामगार कर्मचारी युनियन मुंबई या संघटनेचं तुम्ही जाहीर पाठिंबा दिला आणि आज एक आगळ्या वेगळं आंदोलन या ठिकाणचे झालं ते खरं कौतुकास्पद आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित या संपूर्ण रस्त्याचे मजबूतीकरण डांबरीकरण करावं अशी या प्रसंगी मी मागणी करतो. रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी या माध्यमातून विद्यार्थी प्रथमच सुपर हिरोच्या वेशात रस्त्यावर उतरल्यात. यातून त्यांनी आपल्या व्यथा मांडल्यात. त्यामुळे आंदोलनाची श्रीरामपूर पालिका प्रशासन दखल घेईल का? किमान या चिमुरड्यांच्या आंदोलनामुळे तरी शहरातील रस्त्यांची दुरावस्था दूर होईल का? याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. सचिन बनसोडे, AM न्यूज, शिर्डी.